नमस्कार मित्रांनो, रियल प्राइम व्हिडिओ मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण गुजरातचे राजघराणे गायकवाड यांचा इतिहास पाहणार आहोत. ही माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राइब करा. मित्रांनो, 18व्या शतकामध्ये मराठ्यांचे राज्य गुजरात मध्ये वाढवण्याचे श्रेय सेनापती खंडेराव दाबाडे आणि पिलाजीराव गायकवाड यांना जाते. सन 1716 साली खंडेराव दाबाडे यांना शाहू महाराजांनी सेनापती पदावर नियुक्त केले होते. त्यांनी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दावडी गावच्या दामाजी गायकवाड यांना आपल्या लष्करामध्ये सामील करून घेतले. 1719 साली बाळापूर येथे निजामाशी झालेल्या लढाईमध्ये दामाजींनी मोठा पराक्रम दाखवल्यामुळे शाहू महाराजांनी त्यांना शमशेर बहादूर हा किताब दिला. सन 1720 मध्ये दामाजी मरण पावल्यानंतर त्यांचा मुलगा पिलाजी हे दामाजींच्या जागी आले. खंडेराव दाबाडेंचे चिरंजीव त्र्यंबकराव दाबाडेंसोबत पिलाजीरावांनी गुजरातमध्ये अनेक मोहिमा पार पाडल्या. सुरत जवळ असलेल्या सोनगड या लष्करी ठाण्यामध्ये वाखरवाल्यांवर पिलाजींची दहशत बसली. 1720 साली त्यांनी सुरतवर आक्रमण करून तेथून चौथ वसूल केली. सन 1727 ला पिलाजींनी डबई आणि बडोदा ही शहरे हस्तगत केली. चंपानेर, नांदेड, बडोज आदी मोगलांच्या प्रदेशांवर आक्रमण करून त्यांनी मारवाडचा राजा अभयसिंहला नमवले. गुजरात सारखा सुपीक प्रदेश आपल्या छत्राखाली असावा असे बाजीराव पेशव्यांना वाटत होते. शाहू महाराजांनी गुजरातचा निम्मा प्रदेश चिमाजी आप्पांच्या नावे लिहून दिला होता. पण यातूनच नंतर 1730 मध्ये पेशवे आणि सेनापती यांच्यामध्ये युद्ध होऊन सेनापती त्र्यंबकराव दाबाडे गोळी लागून रणांगणावर पडले. तसेच या युद्धामध्ये पिलाजीराव गायकवाडांचा एक मुलगाही मारला गेला होता. त्र्यंबकरावांच्या निधनानंतर वाद वाढू नये म्हणून शाहू महाराजांनी त्र्यंबकरावांचे धाकटे बंधू यशवंतराव यांना सेनापतीपद दिले व पिलाजीरावांना त्यांचा मुतालिक नेमले. मारवाडचा राजा अभयसिंहला पिलाजींचे वाढते वर्चस्व सहन झाले नाही. पिलाजींना पायबंद घालण्याची कुवत अभयसिंहची नव्हती म्हणून त्याने कप्ताने पिलाजींना वाटाघाटीसाठी बोलवून डाखोर येथे मारेकऱ्यांमार्फत 4 एप्रिल 1732 साली हत्या घडवून आणली. पिलाजींनंतर त्यांचा दुसरा मुलगा दामाजी गायकवाड यांनी मोगलांचा सुभेदार मारवाडचा राजा अभयसिंह विरुद्ध आघाडी उघडली, बडोदा शहर परत मिळवले आणि अभयसिंहच्या जोधपूर प्रांतामध्ये धडक मारली. सन 1753 मध्ये त्यांनी अहमदाबाद शहर हस्तगत केले आणि गुजरातमधील मोगल सत्ता पूर्णपणे संपुष्टात आणली. दामाजी गायकवाड पानिपतच्या युद्धामध्ये सामील झाले होते. 1762 मधील निजामाविरुद्ध झालेल्या घोड नदीच्या लढाईमध्ये दामाजींच्या पराक्रमावर खुश होऊन रघुनाथराव पेशव्यांनी सेना खासकेल हा किताब त्यांना दिला होता. तसेच त्र्यंबकराव दाबाडे दुसरे हे निजामाच्या बाजूने गेल्यामुळे गुजरात मधील सर्व अधिकार दामाजी गायकवाड यांच्या हाती आले होते. अशा प्रकारे गुजरात मध्ये मराठा साम्राज्य वाढवण्याचे श्रेय दामाजी गायकवाड यांना जाते. धन्यवाद. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या परिचयाच्या गायकवाड कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत पाहत राहा रिअल प्राइम व्हिडिओज.